लाडकी बहीण योजना राबवायला पैसे आहेत, पण एका सामान्याच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, असा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला केलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये आतापर्यंत खडाजंगी होतच होती. दुसरीकडे 17 ऑगस्ट 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आणि त्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळणार अशीही घोषणा झाली होती. ही योजना काय सुरू झाल्या लगेच बंद होईल, सरकार एकदा पैसे देईल आणि नंतर लगेच परत काढून घेईल, असेही दावे आतापर्यंत विरोधक करतच होते. मात्र आता थेट सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला तंबी दिली आहे. 1995 पुण्यामधील एका जमिनीच्या खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख झाला. पण 1995 खटल्यामध्ये 2024 लाडकी बहीण योजनेचा संदर्भ काय, सर्वोच्च न्यायालय खरोखरच लाडकी बहीण योजना बंद करणार का, या प्रश्नांची उत्तरं आणि हे प्रकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. पुण्यातील 1995 एका कंपनीच्या भूसंपादन खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू होती. आता हा खटला काय होता हे आधी आपण जाणून घेऊया. 1950 याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनी 24 एकर जमीन पुण्यामध्ये घेतली होती. मात्र राज्य सरकारने ही जमीन अधिग्रहित केली म्हणजेच ताब्यात घेतली आणि डिफेन्स शिक्षा संकुलासाठी दिली. त्यावेळेस याचिकाकर्त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नव्हता, त्यामुळे याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली. म्हणून राज्य सरकारने या याचिकाकर्त्याला काही जमीन देऊ केली. मात्र जी जमीन जो मोबदला याचिकाकर्त्याला मिळाला ती जमीन वन जमीन होती, त्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा त्या याचिकाकर्त्याला मिळणारच नव्हता. त्यानंतरही याचिकाकर्त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला न मिळाल्याने त्याने आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बी आर गवई आणि के विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ह्या प्रकरणी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्वरित या प्रकरणाचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं. याशिवाय संबंधित याचिकाकर्त्याला एक ठराविक मोबदला द्यावा असंही न्यायाधीशांनी राज्य सरकारला सांगितलं. याच सुनावणी दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नाव घेत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची कान उघडणी केली. आता नेमकं सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत लाडकी बहीण योजनेचा संदर्भ कुठून आला हे पाहूया. आतापर्यंत आपण ज्या भूसंपादन खटल्याविषयी इथपर्यंत ऐकलं तो खटला ही याचिका TN गोदावर्मन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याच खटल्यातील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला उद्देशून असं म्हटलं की जर संबंधित याचिकाकर्त्याला वेळीच मोबदला दिला नाही तर आम्ही लाडकी बहीण, लाडके भाऊ अशा सगळ्या योजना तातडीने बंद करू. राज्याच्या मुख्य सचिवांना लवकरात लवकर या कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा करायला सांगा, एक ठराविक मोबदला ठरवा आणि हा मोबदल्याचा आकडा घेऊनच पुढच्या वेळी न्यायालयात हजर व्हा. दरम्यान अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीच्या एका सुनावणीमध्ये सुद्धा न्यायालयाने असं म्हटलं होतं की न्यायालयाच्या आदेशांना गृहीत धरू नका, आम्ही सुद्धा वर्तमानपत्र वाचतो, तुमच्याकडे फ्रीबीजसाठी लाडकी बहीण, लाडकी भाऊ, लाडके लेख अशा सगळ्या योजना राबवण्यासाठी पैसे आहेत आणि एका सामान्य नागरिकाच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी पैसे नाही आहेत, तर हे खपवून घेतलं जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. दरम्यान या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे आणि हा व्हिडिओ करेपर्यंत अद्याप या प्रकरणाचा कोणत्याही प्रकारचा निकाल आपल्यासमोर आलेला नाही आहे. जर आपल्याला निकालाविषयीचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आपण लोकसत्ता.com मुख्य पृष्ठाला आवर्जून भेट द्या. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेविषयीचा मात्र एक नवा अपडेट समोर येतोय. राज्यातील 1,000 महिलांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे येत्या काळात 31 ऑगस्ट अर्ज भरण्याची जी मुदत ठेवण्यात आली होती ती पुढे वाढवण्यात आली आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. याविषयी जर आपल्याला अधिक जाणून घ्यायचं असेल, तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार, पेंडिंग अर्जाचं काय होणार किंवा पैसे किती मिळणार याविषयीचे अपडेट्स आपल्याला हवे असतील तर त्यासंबंधित व्हिडिओसुद्धा लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही शेअर केलेले आहेत. आपल्या सोयीसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकसुद्धा तपासून पाहू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर यावर लाईक करायला, कमेंट करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.